नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पनामा या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत। पनामा हे कोणकोणत्या किडीचे नियंत्रण करते, याला आपण कोणकोणत्या पिकामध्ये वापरू शकतात, यामध्ये कोणकोणते घटक आहेत, याचे फवारण्याचे प्रमाण किती कंपनीने सांगितले आहे, त्याचबरोबर याची बाजारात किंमत काय आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, पनामा हे सवाल कंपनीचे कीटकनाशक आहे। यामध्ये फ्लोनिकामिड हा घटक असतो। मित्रांनो, पनामाचा वापर आपण कापूस, सोयाबीन, धान, मिरची व इतर भाजीवर्गीय पिकांमध्ये करू शकता। मित्रांनो, मुख्य करून याचा कापूस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि याचा कापूस पिकातील मावा या कीटकासाठी विशेष करून वापर केला जातो आणि त्याचे रिझल्ट पण चांगले बघायला मिळतात। मित्रांनो, पनामा फवारल्यानंतर हे पिकातील किडीचे नियंत्रण तर करतेच, परंतु त्यासोबतच आपल्याला एक प्रकारे पिकामध्ये कवळेपणा आणि हिरवेगारपणा दिसू लागतो। तर मित्रांनो, आता बघूया की हे कोणकोणत्या किडीचे नियंत्रण करते। तर मित्रांनो, पनामा हे मुख्य करून रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी बनवलेले औषध आहे। हे मावा, थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी अशा सर्व प्रकारच्या रस शोषक किडींचे नियंत्रण करत असते। तर मित्रांनो, आता आपण बघूया पनामाचे प्रमाण आपण किती घेतले पाहिजे। मित्रांनो, पनामा हे 20 लिटर पाण्यात आपण 6 ते 8 ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता। आपल्या पिकावरील किडीचा प्रादुर्भाव किती आहे यानुसार आपण 6 किंवा 8 घेऊ शकता। जर पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल तर 6 ग्रॅम घ्यायचं आणि जर जास्त प्रादुर्भाव असेल तर 8 ग्रॅम घेऊन आपण फवारणी करू शकता। तर मित्रांनो, आता आपण बघूया की याची बाजारात आपल्याला किंमत किती बघायला मिळते। तर मित्रांनो, हे वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये आपल्याला 30, 60, 80 अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये भेटते। तर आपण 80 ग्रॅमची जर पॅक बघितली तर 650 ते 700 रुपयापर्यंत आपल्याला बाजारात मिळून जाते। तर मित्रांनो, ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि खालील लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील।